महाडमध्ये आदित्य ठाकरेंच्या फोटोला जोडे मारून आंदोलन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खलजा भाषेत केली होती टीका. आदित्य ठाकरेला गिनतीतच पकडत नाही, आमदार गोगावलेंचा घणाघात. महाड शहरात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उबट्टा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निर्लज्ज आणि नीच या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे महाडचे शिवसैनिक आक्रमक होत आदित्य ठाकरे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले आहे. शिवसेनेचे नेते तथा पक्षप्रदोत भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरेला गिनतीतच पकडत नसल्याचे सांगितले आहे. यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले, तालुका सरचिटणीस शेखर राखाडे, महाड महिला संघटिका विद्या देसाई, अमर जंगम व शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन न्यूज, महाड, रायगड. आदित्य ठाकरेचा आम्ही जाहीर निश्चित करतो. आदित्य ठाकरेची काय हैसियत यावर काय नाही हे पुऱ्या जनतेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे आदित्य ठाकरेला आम्ही कशात गणतीच करत नाही, परंतु त्याच्यासारख्या या मुलांनी ही जे काही वक्तव्य केलंय हे अत्यंत चुकीचं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा निषेध सादर केला जातोय. आज आमच्या महाडला पण जोडेमारे आंदोलन केलं आणि सगळ्या महाराष्ट्रात ती प्रक्रिया चालली. काल मोरगावमध्ये सभा झाली, त्या सभेमध्ये जयंत पाटील यांनी सांगितलं स्नेहल जगतापला महाड बोलून आमदार करणार आणि आनंद गीतेनं बोललो की आमदार भरशेट गोगावले यांना तुम्ही मोठे केले, यावर ते काय बोला? जयंत पाटलांना कल्पना नाही आहे. याच्या अगोदर पण माणिक जगतापांना बरेचसे नेते मंडळी आमदार करता करता राहिले. तर आता जयंत पाटलांनी जर विडा उचलला असेल तर तो आम्ही स्वीकारतो, कारण जयंत पाटलांनी इथली जरी आमदारकी सांभाळली तरी बरेचसं काही साध्य झालं असं समजूया. परंतु गीते साहेबांनी आम्हाला मोठं केलं का आम्ही सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गीतेला मोठं केलं हे कदाचित जयंत पाटलांना माहिती नसेल की ज्या जनतेने 6-6 वेळेला खासदार केलं त्या गीतेला त्याची अजिबात जाणीव नाही. जयंत पाटलांना कल्पना आहे की मागच्या वेळेला मग जयंत पाटलांनी गीते साहेबांच्या विरोधात का काम केलं ते त्यांनी पहिलं उत्तर द्यावं. मग गीते साहेबांनी जर त्यांनी काय त्यांचं फ्रॉड होतं तर त्यावेळेला मग मागच्या टर्मला जयंत पाटील बाजूला का झाली आणि आता परत का जॉईन होत आहे? त्यामुळे राजकारणामध्ये हे कोणी आम्हाला शिकू नये एवढं आम्हाला त्यांना सांगण्याचं काम. गीते साहेबांना सांगितलं की तुम्ही मोठं केलं तर आमदार भरशेट गोगावले त्यावरती काय आम्ही सांगितलं ना 6 वेळेला गीते ना आम्ही मोठं केलं आणि मागच्या वेळेला गीते तुम्ही एकदा जरी माझ्या कुठल्या जाहीर सभेत किंवा कुठं उमेदवारीच्या ह्याच्यात आले असले मला एखादं उदाहरण दाखवून द्या. गीते साहेबांनी आम्हाला मोठं केलं बोलते. सर्व महाडकर शिवसैनिक आदित्य ठाकरेंचा जाहीर निषेध करतोय. मुळामध्ये आदित्य ठाकरेंनी त्यांचं वय पहिलं तपासावं आणि कुणावर बोलावं हे एकदा त्यांच्या वडिलांकडून समजून घ्यावं. अर्थात त्यांच्या वडिलांकडनं पण ती अपेक्षा आपण करू शकत नाही. ज्या माणसांनी संघटनेसाठी रक्ताचं पाणी केलं मुळात ही शिवसेनेची संघटना उभी राहिली ती कुणामुळे उभी राहिली? बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांसारखे असंख्य तरुण त्यावेळेला बाहेर पडले आणि लाट्या काट्या खाऊन ही संघटना उभी केली. ही संघटना एका रात्रीत उभी राहिलेली नाही आणि ज्या संघटनेसाठी त्यांनी आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं अशा शिवसैनिकांना जो माणूस तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला आहे त्याला संघर्ष काय माहिती नाही, आईचा हट्ट म्हणून त्याला मंत्रिपद मिळालं अशा माणसांनी एकनाथ शिंदे साहेबांसारखं बोलणं हा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि आम्ही सर्व महाडचे शिवसैनिक यांचा जाहीर निषेध करतोय. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो.